कोपरगाव तालुक्यातील खिरडी गणेश शिवारात दौंड मांडमार रेल्वे मार्गावर शिर्डी कालका एक्सप्रेस या रेल्वे गाडीस समोरून बसलेल्या धडकेत 30 ते 35 वयाच्या एका अज्ञात तरुणाचा मृत्यू झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. सदरचे सविस्तर वृत्त असे की कोपरगाव तालुक्यातील खिरडी गणेश शिवारानजीक दौंड मांडमार रेल्वे मार्ग आहे. सदर हद्दीत शनिवार दिनांक 24 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 10 वाजेच्या पूर्वी अज्ञात तरुणाला रेल्वेची धडक बसली असून यात त्याच्या डोक्याला व पायाला गंभीर जखमा होऊन त्यातून मोठा रक्तस्राव झाल्याने तो जागीच मयत झाला होता. सदर घटनेची माहिती मिळताच कोपरगाव रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करत सदर मृतदेह अमित खोकले यांच्या रुग्णवाहिकेतून शवविच्छेदन करण्यासाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कोपरगाव रेल्वे पोलिसांनी दिलेल्या खबरीवरून मनमाड रेल्वे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू नोंद CRPC कलम 174 अन्वये दाखल करण्यात आले असून सदर घटनेचा पुढील तपास कोपरगाव रेल्वे पोलीस ASI आंबेकर व पोलीस कॉन्स्टेबल हावंदे हे करीत आहेत.